नमस्कार शेतकरी मित्रांनो, A1 फार्मिंग या आपल्या शेतीविषयक चॅनलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण अशा एका बुरशीनाशकाविषयी जाणून घेणार आहे जे की बुरशीनाशक असून देखील कीटकनाशक म्हणून देखील काही शेतकरी याचा वापर करतात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये किटाजिन या औषधाची संपूर्ण माहिती, म्हणजेच किटाजिनमध्ये घटक कोणता आहे, याची रासायनिक संरचना काय आहे, याची कोणकोणत्या किडींवरती परिणाम करत आहे व कोणकोणत्या रोगांवरती परिणाम करत आहे, याची कोणकोणत्या पिकांवरती शिफारस आहे, याची काम करण्याची पद्धत काय आहे, तसेच याचे प्रमाण व किंमत किती आहे, याचे कॉम्बिनेशन कशा कशासोबत चालू शकते, याचा डिटेल्समध्ये व्हिडिओ मित्रांनो आता आपण पाहणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो, आपण आपलं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून द्या, सोबतच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही पोस्ट केलेले व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर मित्रांनो, शेतकऱ्यांचे नॉलेज वाढवण्यासाठी आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एक प्रश्न विचारत असतो व त्या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक शेतकऱ्याला कॉमेंटमध्ये द्यायचे असते. तर मित्रांनो, आपला आजचा प्रश्न असा आहे की ॲक्रेसिव्ह या औषधामध्ये कोणता घटक आहे. तर आपला ऑप्शन ए आहे मेट्रोफेनॉन 50% व ऑप्शन बी आहे डायफेनथिओरॉन 50%. तर मित्रांनो, योग्य उत्तर आपण कॉमेंटमध्ये द्यायचे आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत नाही त्या शेतकऱ्यांनी आपला ॲक्रेसिव्हचा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. तर मित्रांनो, किटाजिन हे औषध PI इंडस्ट्रीज या कंपनीचं उत्पादन आहे. तर या औषधामध्ये किटाजिन हाच घटक 48% औषधामध्ये अवेलेबल आहे व याचे फॉर्म्युलेशन इझी आहे. या औषधाची जर रोगांवर परिणाम करता आपण बघितली तर हे औषध गव्हामधील ब्लास्ट तसेच करपा, जे द्राक्ष डाळिंबावरील करपा, तसेच फळांची सड, तसेच अर्ली ब्लाइट व काही प्रमाणात भुरीवर देखील हे औषध चांगल्या रीतीने काम करते. मित्रांनो, हे औषध कोणकोणत्या किडींवर जर परिणाम करत आहे हे जर बघितलं तर आपण जे कीटक हॉपर वर्गातील आहेत, म्हणजेच टोळ, पांढरी माशी, तुडतुडे, या किडींवर हे औषध परिणामकारक आहे असा कंपनीचा दावा आहे. मित्रांनो, या औषधाचा आपण ड्रिंकिंग मधून सुद्धा वापर करू शकतो कारण मुळीमधून हे औषध चांगल्या रीतीने आंतरप्रवाही होते. मित्रांनो, हे औषध कोणकोणत्या पिकांवरती चालू शकतं फवारणीसाठी हे जर आपण पाहिलं तर हे औषध कापूस, डाळिंब, टोमॅटो, मिरची, सिमला मिरची, सोयाबीन, काकडी, दोडका, कारली, मका, भेंडी, ऊस, गहू, हरभरा, कोबी, तसेच स्ट्रॉबेरी, आंबा अशा बऱ्याच पिकांवर आपण याचा वापर करू शकता. तर मित्रांनो, या औषधाची काम करण्याची पद्धत, म्हणजेच मोड ऑफ ऍक्शन जर आपण बघितली, हे औषध ब्रॉड स्पेक्ट्रम फंगिसाइड या पद्धतीने काम करते, म्हणजेच हे औषध एकाच वेळी वर सांगितलेल्या सर्व रोगांवरती काम करू शकते. तसेच हे औषध प्रिव्हेंटिव्ह व क्युरेटिव्ह दोन्ही पद्धतीने काम करते, म्हणजेच रोग येण्या अगोदर रोग येऊ नये म्हणून व रोग आल्यानंतर त्या रोगाला जाळण्यासाठी या औषधाचा वापर आपण करू शकतो. मित्रांनो, हे औषध पान व मुळांद्वारे खूपच चांगल्या रीतीने आंतरप्रवाही होते. हे एक चांगल्या दर्जाचे सिस्टेमिक फंगिसाइड आहे, याला आपण मीडियम रोगाच्या अवस्थेमध्ये वापर करू शकतो. मित्रांनो, या औषधामध्ये ॲक्रोबॅटल ऍक्शन देखील आहे, म्हणजेच आपण जर आता फवारणी केली असेल व जे 4-5 दिवसांनी नवीन फुटवे येणार आहेत त्या फुटव्यांना देखील हे औषध संरक्षण देते. हे औषध अशा प्रकारे काम करते की जी फंगस ही सेल वॉल आहे त्या सेल वॉलवरच हे औषध अटॅक करते, ती सेल वॉल तोडते व पानांवरती एक प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करते, जेणेकरून बुरशीचा अटॅक पुन्हा पानांवरती होणार नाही. मित्रांनो, या औषधाचे प्रमाण व किंमत जर आपण पाहायला गेलं तर हे औषध 200 लिटर पाण्यासाठी आपण 100 मिली इतका वापर करू शकतो. तसेच 15 लिटर पाण्यासाठी, म्हणजेच पंपासाठी, आपण 8-9 मिली इतका वापर आपण करू शकतो. तर मित्रांनो, या औषधाच्या एका 500 मिलीच्या बॉटलची किंमत 450-500 रुपयांपर्यंत असू शकते. तर मित्रांनो, या औषधाचे कोणकोणत्या औषधांसोबत कॉम्बिनेशन चालते हे जर आपण पाहायला गेलं तर आपण सामान्य वापरात जी औषधे वापरतो त्या सर्व औषधांमध्ये आपण याचा वापर करू शकतो. उदाहरणार्थ NPK, तसेच टॉनिक व इतर रेग्युलर बुरशीनाशकांमध्ये आपण याचा वापर करू शकतो. मित्रांनो, मी पुढे सांगितलेल्या औषधांमध्ये आपण जर कॉम्बिनेशन केले तर याचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळू शकतो. तर रोको अधिक किटाजिन असा जर आपण वापर केल्यास आपल्याला याचा रिझल्ट खूपच चांगला मिळेल.
तसेच आपण M45 मध्ये किटाझिन मिक्स करून वापरल्यास देखील आपल्याला याचा रिझल्ट चांगला मिळेल. तसेच आपण किटाझिन अधिक कुमानेल असा देखील वापर केल्यास आपल्याला याचा रिझल्ट खूपच चांगला बघायला मिळेल. तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक व आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.